जय शिवराय, नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मिलिंद बोरे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे झेंडू लागवड। त्यानंतर झेंडू लागवडीला आपल्याला मल्चिंग वापरायचं आहे, त्याचबरोबर विदाऊट मल्चिंग व ड्रिपवर आपण झेंडू लागवड करायची, त्याचबरोबर त्याला रासायनिक बेसल डोस खत कोणती घालायची, त्याच्यानंतर झेंडूची कोणकोणत्या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो तर याची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे। तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलो ठेवा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम पाहू शकताय आज मी आमच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये आहे आणि झेंडू लावून बरोबर आम्हाला 40 दिवस झालेले आहेत, 41 दिवस झाले आहेत। म्हणजेच आम्ही 24 जून या दिवशी आम्ही ही लागवड केली होती आणि या झेंडूला आता पाहू शकताय 41व्या दिवशी कशा प्रकारे फुलं निघालेले आहेत। आणि झेंडू हा साधारणपणे 1.25 महिन्यात चालू होणारा हे पीक आहे, त्याचबरोबर याला आम्ही आत्तापर्यंत काय काय खतं सोडलीत, त्याच्यानंतर याला बेसल डोस कोणते दिले तर त्याची मी देखील मी तुम्हाला आज माहिती सांगतो आहे। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना झेंडू लागवड करायचं आहे म्हणजे गणपती आणि दसरा दिवाळी यामध्ये आपल्याला जे उत्पन्न भेटणार आहे, शेतकऱ्याचा फायदा होणार आहे, तर त्यासाठी झेंडू लागवड करायची आहे। तर सर्वप्रथम झेंडू लागवड करताना आपल्याला जे क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये शेणखत आपल्याला टाकायचं आहे, त्याच्यानंतर वावर रोटर वगैरे मारून घेतल्यानंतर आपल्याला याला जे बेड काढायचे आहेत, तुम्हाला जर मल्चिंग पेपरवर जर झेंडूची लागवड करायची असेल तर करू शकताय, त्याचबरोबर विदाऊट मल्चिंग पेपर जसं आम्ही केलं आहे तसं। त्याच्यानंतर ही ड्रिप आहे, ड्रिप देखील आतरायची आपल्याला, तर याला जे रासायनिक बेसल डोस जे भरायचे आहेत आपल्याला तर ते 10, 26, 1846 आणि निंबोळी, त्याचबरोबर हुमणीचा जो प्रादुर्भाव आपल्याला वाढणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला थायमिठाचा वापर करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे जे बेड आहे तर ते तयार करून घ्यायचे आहेत आणि हे जे झाडं आहेत झेंडूची जी झाडं आहेत तर त्याची आपल्याला जी लागवड करायची तर ती किती फुटाव करायची आहे, त्याचबरोबर आता आपल्याला जी झेंडू लागवड करायची आहे तर ती कोणकोणत्या प्रकारच्या व्हरायटी आहेत, कारण एक पिवळा झेंडू आहे आणि एक लाल झेंडू आहे, त्यामुळं त्यांचे मी तुम्हाला नावं सांगतो आहे। तर सर्वप्रथम हा जो झेंडू आहे तो कलकत्ता झेंडू आहे, त्याच्यानंतर गोल्ड स्पॉट आणि गोल्ड स्पॉट 2 हा जो पिवळा झेंडू आहे हा आपण लागवड करू शकतो आहे, त्याच्यानंतर ॲरो गोल्ड, अप्सरा आणि लाडू हे असे झेंडूचे प्रकार आहेत, तर यापैकी कोणाची आपण लागवड करू शकतो आहे। तर आता आमची ही जी लागवड आहे ती बरोबर 1.5 फुटावर लागवड केलेली आहे आम्ही आणि फुटवे देखील पाहू शकताय कशा पद्धतीने आहे आणि काळ्या देखील किती प्रमाणात निघाल्या ते पाहू शकताय। तर आत्तापर्यंत आम्ही याला जी काही फुटव्यासाठी खतं सोडलेली आहेत तर ती म्हणजे 12:61 आणि 13:43। तर यामुळे झेंडूचे जे ब्रँचेस आहे पाहू शकताय, झेंडूची जी वाढ आहे फुटवा आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे, त्याचबरोबर कळ्या देखील कशा प्रकारे निघालेल्या आहेत आणि कळ्या झेंडूला कळ्या लागण्यासाठी आपण नायट्रोबेंजिन म्हणून हा जो कंटेंट आहे तर याची फवारणी करू शकताय, म्हणजेच नायट्रो गोल्ड किंवा भूमिफ्लावर या औषधाची आपण फवारणी करून याला झेंडूला जास्तीत जास्त कळ्या येतील हे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो। त्याचनंतर आपल्याला जो हुमणीचा प्रादुर्भाव वाढणार आहे झेंडूमध्ये किंवा गोगलगायचा जो त्रास आहे तर त्याच्यासाठी आपल्याला क्लोरोसायफरमेथ्रिन याची आपल्याला खालून आळवणी करायची आहे किंवा ड्रिंचिंग करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला झेंडूला जो करपा येणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला साप आहे, क्लोरो आहे आणि बायोझाईम, लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, आपल्याला साफी पावडर घ्यायची आहे, त्याच्यानंतर क्लोरो घ्यायचे त्यात आणि बायोझाईम याची फवारणी करायची आहे आपल्याला, म्हणजे जे पानांना जी नागाळी राहणार आहे किंवा जो करपा येणार आहे तर तो पूर्णपणे याचा नायनाट होणार आहे आणि आपली जी झाडांची ग्रोथ आहे तर ती योग्य पद्धतीने होणार आहे। आता इथून पुढे जी आपले झेंडू चालू होणार आहे तर त्याच्या जास्त फुटव्यांसाठी आणि जास्त गळीत निघण्यासाठी आपल्याला 13:45 याचा वापर करायचा आहे, एकरी प्रमाण 4 किलो या प्रमाणात आपल्याला ही औषधं सोडायच्यात। तर ही होती आज शेतकरी बांधवांनो आमची झेंडू लागवडबद्दल माहिती आणि आमचा 40 दिवसाचा जो प्लॉट आहे त्याची देखील माहिती। तर इथून पुढे माझे ज्या व्हिडिओ येतील, आज 40 दिवसाचा प्लॉट आहे, त्याच्यानंतर अजून 10 दिवसांनी जो 50 दिवसाचा प्लॉट आहे तर त्याची देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देईल। तर त्यासाठी जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलो ठेवा, जेणेकरून अशाच येणाऱ्या माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद, जय जवान जय किसान।